गुड मॉर्निंग स्टूडेंट कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल हा पॉइंट आपण बघत आहोत ओके आता कंस्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल मध्ये तुम्हाला ट्रायंगल कंस्ट्रक्ट करायचा आहे माझा ट्रायंगल कंस्ट्रक्ट करायचा असेल तर इच्या मध्ये बघा कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल DEF सच दैट मेजर एंगल D इज इक्वल टू 35 डिग्री मेजर एंगल EF इज इक्वल टू 100 डिग्री and length of DF is equal to 4.8 centimeter okay ma ata icha madhe tumhala baga icha madhe tumhala kiti goshti dilele ahe teen goshti dilele ahe tyamadhe don angle dile ani ek side dileli ahe mag don angle ani ek side dilyavar aplyala triangle construct karaycha ahe mag to kasa karnar tar icha madhe baga tumhala side dileli ahe length of DF kiti ahe 4.8 mag scale madhe kiti distance gaye 4.8 सेंटीमीटर चा डिस्टेंस घ्यायचं आहे ओके मग याला काय नाव देणार DEF नाव देणार आहे आता हे जे स्केल मध्ये डिस्टेंस आहे हे जे मी डिस्टेंस घेतलं हे 4.8 समजून घेतलेलं आहे म्हणजे हे जे स्केलचं डिस्टेंस आहे हे माझं 4.8 सेंटीमीटर आहे तुम्हाला स्केल मध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे ओके मग आता लेंथ ऑफ DEF किती घेतली तुमची 4.8 सेंटीमीटर किती घेतलेली आहे 4.8 सेंटीमीटर मग आता 4.8 सेंटीमीटर घेतल्यावर मेजर एंगल D किती डिग्रीचा घ्यायचा 35 डिग्रीचा एंगल तुम्हाला घ्यायचा आहे कुठन एंगल हे पॉइंट D वरून मग इथे D ठेवणार मग D ठेवल्यावर साइड इतन राइट साइड न किती घ्यायचे 35 0 10 20 30 एंड 35 हा झाला माझा 35 डिग्रीचा एंगल आणि तो 35 डिग्रीचा एंगल काय करायचा आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि जोडून घेत असताना तो आपल्याला वाढवायचा आहे काय करायचे आहे वाढवायचे आहे ओके म्हणजे हा झाला तुमचा 35 डिग्रीचा एंगल हा काय करायचा असा वाढून घ्यायचा आहे ओके मग आता मेजर एंगल डी 35 डिग्री घेतल्यावर आता किती घ्यायचं मेजर एंगल एफ 100 डिग्री घ्यायचा म्हणजे इथून तुम्हाला किती डिग्रीचं माप घ्यायचं आहे 100 डिग्रीचं मग पुन्हा आपण काय घेणार डी घेणार आहोत ओके आता डी घेतल्यावर इच्या मध्ये त्याला ह्या पॉइंटला जर आपण ठेवली ओके या पॉइंटला जर आपण डी ठेवली तर आपल्याला काय करायचं काउंटिंग कुठून करायची या साइडने करायची कुठून करायची या साइडने म्हणजे 100 पासून कुठपर्यंत घ्यायचे 100 मग 0 10 20 30 40 50 60 70 80 90 एंड 100 म्हणजे हा झाला तुमचा 100 डिग्रीचा पॉइंट आणि तो पॉइंट काय करायचा जोडून घ्यायचा आहे आता जोडून घेत असताना बघा 100 डिग्रीचा आहे ओके मग आता मी हे काय केलं असं जोडून घेतलं आणि इथे हे टेकलं का नाही मग पुन्हा इच्यावर काय करायची स्केल ठेवून हे काय करायचं वाढून घ्यायचं आहे आणि वाढून घेतल्यावर या दोन लाईन जिथे इंटरसेक्ट होतील त्याला काय नाव द्यायचं ई नाव द्यायचं काय नाव द्यायचं ई म्हणजे तुमचा ट्रायंगल DEF हा ट्रायंगल कंस्ट्रक्ट होताना दिसेल ओके म्हणजे बघा इच्या मध्ये तुम्हाला काय दिलं दोन अँगल आणि एक साइड दिली असेल तर तुम्हाला ट्रायंगल कंस्ट्रक्ट करता आला पाहिजे आलं लक्षात ओके मग काहीच नाही तुम्हाला पुन्हा इच्या मध्ये काय घेणार कंस्ट्रक्ट ट्रायंगल LMN LMN हा ट्रायंगल कंस्ट्रक्ट करायचा आहे तिच्या मध्ये मग आम्ही तुम्हाला MN MN किती देणार 5 सेंटीमीटर अँगल M अँगल M देणार 75 डिग्री अँगल N देणार 80 डिग्री तर हा ट्रायंगल तुम्हाला काय करायचा आहे कंस्ट्रक्ट करायचा आहे हा ट्रायंगल तुम्हाला काय करायचा आहे कंस्ट्रक्ट करायचा आहे करता येईल ओके आपल्या वही मध्ये तो लिहून ठेवायचा आहे
आले लक्षात ओके आता तुम्हाला काय करायचं आहे दुसरा ट्रायंगल कंस्ट्रक्ट करायचा आहे दुसरा ट्रायंगल कंस्ट्रक्ट करत असताना बघा याच्यामध्ये काय दिले तुम्हाला कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल एमएनपी एमएनपी नावाचा ट्रायंगल तुम्हाला कंस्ट्रक्ट करायचा आहे सच दैट लेंथ ऑफ एमपी इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर लेंथ ऑफ एनपी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर एंड मेजर एंगल पी इज इक्वल टू 75 डिग्री म्हणजे आता बघा याच्यामध्ये तुम्हाला तीन गोष्टी दिल्या परंतु कोणकोणत्या दिल्या दोन एक अँगल आणि दोन साइड्स तुम्हाला दिलेल्या आहे मग दोन साइड्स आणि एक अँगल दिल्यावर तुम्हाला ट्रायंगल कंस्ट्रक्ट करता आला पाहिजे ओके मग काहीच नाही आपल्याला घ्यायचं कंस्ट्रक्ट ट्रायंगल एमएनपी सच दैट एमपी इज इक्वल टू 6.2 सेंटीमीटर एनपी इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर एंड मेजर अँगल पी इज इक्वल टू 75 डिग्री ओके मग आता एमपी डिस्टन्स माझे किती आहे 6.2 मग पुन्हा स्केल मध्ये किती डिस्टन्स घेणार 6.2 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेणार ओके मग माझ्यासाठी हेच डिस्टन्स काय झालं 6.2 सेंटीमीटर हे डिस्टन्स माझ्यासाठी झालेलं आहे ओके म्हणजे आता हे हे डिस्टन्स 6.2 सेंटीमीटर आहे माझ्यासाठी ओके तुम्हाला स्केलमध्ये व्यवस्थित घ्यायचं आहे याला नाव द्या एम पी काय द्यायचं एमपी नाव द्यायचं आहे ओके मग आता एमपी नाव दिल्यावर याच्यामध्ये तुम्हाला अँगल घ्यायचा अँगल किती आहे पी किती आहे 75 डिग्री मग याच्यावरून पी या पॉईंटवरून काय करायचं आहे अँगल घ्यायचा आहे अँगल घेत असताना बघा पॉईंट पी वरून आता बघा एम वरून जर तुम्हाला अँगल घ्यायचा असेल एम या पॉईंटवरून अँगल घ्यायचा असेल तर या साईडनं काउंटिंग करायची आणि पी वरून जर तुम्हाला अँगल घ्यायचा असेल तर लेफ्ट साईडवरून काउंटिंग करायची आहे किती आहे 75 0 10 20 30 40 50 60 70 अँड 75 हे डिस्टन्स माझं काय झालेलं आहे 75 डिग्री डिस्टन्स झालेलं आहे ओके मग मी हे काय करणार असं वाढून घेणार ओके 75 तरी आपला एन हा पॉईंट फिक्स व्हायचा राहिलेला आहे मग एन हा पॉईंट जर आपल्याला फिक्स व्हायचा राहिला तर याच्यामध्ये बघा एन पी डिस्टन्स म्हणजे पी एन डिस्टन्स किती आहे 4.5 सेंटीमीटर पी एन डिस्टन्स किती आहे 4.5 आपल्याला एन पॉईंट फिक्स करायचा म्हणजे आता चॉकचं टोक आपल्याला एम वर ठेवायचं का पी वर ठेवायचं ते लक्षात येत आहे की एन पी एन डिस्टन्स दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला पी पॉईंट इथं आहे म्हणजे चॉकचं टोक आपल्याला कुठं ठेवायचं आहे पी वर ठेवायचं आहे आणि चॉक पी वर ठेवून याच्यामध्ये काय किती डिस्टन्स घ्यायचं आहे 4.5 डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे ओके मग 4.5 डिस्टन्स चॉकमध्ये घेतल्यावर चॉकचं टोक कुठं ठेवायचं पी वर ठेवायचं कुठे ठेवायचं पी वर ओके मग आता याच्यामध्ये मी घेणार 4.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स किती घेणार 4.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स मग 4.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स गेल्यावर चॉकचं टोक कुठे ठेवणार पी वर आणि या रेषेला म्हणजे जिथून अँगल काढला त्याला आपण काय करणार एक आर्क इंटरसेक्ट करणार आणि जिथं तो आर्क इंटरसेक्ट झाला त्याला आपल्याला काय नाव द्यायचं एन नाव द्यायचं काय नाव द्यायचं एन आणि एम एन काय करायचा जोडून घ्यायचं एम एन काय करायचा जोडून घ्यायचं मग हे जे काही डिस्टन्स आहे कोणचं पी एन डिस्टन्स किती आहे ते 4.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे आलं लक्षात ओके म्हणजे हा झाला तुमचा ट्रायंगल एम एन पी आलं लक्षात ओके आता नेक्स्ट ट्रायंगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचं आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एक्स वाय झेड सच दॅट मेजर अँगल वाय इज इक्वल टू 90 डिग्री एक्स वाय इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड एक्स झेड इज इक्वल टू 7 सेंटीमीटर ओके मग आता एक्स वाय डिस्टन्स घेणार आपण कोणते घेणार एक्स वाय डिस्टन्स घेणार कारण की आपल्याला वाय डिग्री वाय हा अँगल दिलेला आहे एक्स झेड घेतल्यावर आपल्याला अँगल घेता येणार नाही एक्स झेड जर आपण घेतली खाली तर अँगल घेता येणार का नाही म्हणून आपण खाली बेसला कोणचं माप घेणार लेंथ ऑफ एक्स वायचं माप घेणार कोणतं माप घेणार एक्स वायचं किती आहे 4.2 मग 4.2 डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे मग 4.2 डिस्टन्स घ्यायचं असेल तर हे काय झालं माझ्यासाठी 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स झालं मग याला काय नाव द्यायचं एक्स वाय नाव द्यायचं काय नाव द्यायचं एक्स वाय किती आहे 4.2 सेंटीमीटर ओके मग 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतल्यावर आता याच्यामध्ये तुम्हाला वाय अँगल घ्यायचा आहे मग वाय हा
पॉइंट तुमच्याकडे आहे म्हणजे या पॉइंट वरून तुम्हाला 90 डिग्रीचा अँगल घेता येतो मग इच्या मध्ये आपण घेणार डिस्टन्स इच्या मध्ये काय करणार y y पॉइंट वर ठेवणार आणि किती डिग्रीचा सरळ सरळ 90 डिग्रीचा अँगल आपण घेणार आहोत ओके 90 डिग्रीचा अँगल घेतल्यावर तो काय करायचा आहे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे ओके जे हे थोडंसं वाढून घ्यायचं ओके आता बघा x z डिस्टन्स किती आहे तुम्हाला 7 सेंटीमीटर डिस्टन्स आहे किती आहे 7 सेंटीमीटर मग चॉक मध्ये काय करायचं 7 सेंटीमीटर डिस्टन्स तुम्हाला घ्यायचं आहे चॉक मध्ये 7 सेंटीमीटर डिस्टन्स आपणलेला घेतल्यावर मग चॉकचं टोक कुठे ठेवायचं x वर ठेवायचं आहे आणि चॉकचं टोक x वर ठेवल्यावर आपल्याला तिथे काय करायचं याला इंटरसेक्ट करणारा आर्क काढायचा आहे ओके मग याच्यामध्ये बघा हे माझं आहे 7.27 सेंटी सेंटीमीटर डिस्टन्स चॉक मध्ये माझी किती आहे 7 सेंटीमीटर डिस्टन्स मग मी चॉकचं टोक कुठे ठेवणार x वर ठेवणार आणि याला इंटरसेक्ट करणारा आर्क काढणार आहे ओके मग याला इंटरसेक्ट करणारा आर्क जर तुम्हाला काढायचा असेल तर बघा याच्या मध्ये हे काय झालं इंटरसेक्शन झालेला आर्क आणि जिथे इंटरसेक्शन झालं त्याला आपल्याला काय नाव द्यायचं झेड नाव द्यायचं आणि एक्स झेड काय करायचा जोडून घ्यायचा आहे ओके म्हणजे इथं तुम्हाला लक्षात येते की दोन साइड्स आणि एक अँगल दिल्यावर तुम्हाला ट्रायंगल एक्स वाय झेड कंस्ट्रक्ट करता येतो आलं लक्षात ओके थँक्यू